काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या निवडणुकामध्ये माझा सहभाग होता आणि मी नेहमी काँग्रेसच्या वरती निष्ठा ठेवून प्रत्येक वेळेस काँग्रेस पक्षाचा जीवाचा रान करून मी तिथे दीर्घ दीर्घकाळावधी काम केलो परंतु अलीकडच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचे धैव धोरण हा मुस्लिम हिताचे नसल्याकारणाने ते सर्व काम भारतीय जनता पार्टी नरेंद्रजी मोदी राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून अनेक योजना रोजगार योजना असतील दहा हजार रुपये आता छोट्या मोठ्या उद्योगासाठी त्यांनी दिलेले आहेत अने आणि अनेक मुस्लिम लोकांना जे आहे रेनगर घरकुलमध्ये साडेबावीस हजार घरं वा मुस्लिम समाजाला देणार आहेत आणि हे सर्व गोष्टी भारतीय जनता पार्टीचे विकासात्मक असल्याकारणाने मी काँग्रेस पक्षाला सोड चिठ्ठी दिलेली आहे आणि आज या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे बावनकुळेसाहेब यांनी दौऱ्यावर आले असताना त्यांच्या दौऱ्यामध्ये मी माझ्यासोबत पंधरा वेगवेगळ्या प्रभागातले मुस्लिम समाजाचे युवक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले आहेत माझ्या नेतृत्वाखाली आणि ते परवेश प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब हजारोच्या तादादमध्ये हेरिटेजमध्ये माझा प्रवेश घेतले माझं कौतुक केले मुस्लिम समाजाला त्यांनी शाबासकी दिली आणि काँग्रेसबद्दल बी त्यांनी खुलासा केला की काँग्रेस आजपर्यंत मुस्लिम समाजाला भारतीय जनता पार्टीची भीती दाखवून त्यांचे मतं घ्यायचं काम केलेलं आहे तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठासोबत ज्यावेळेस काम करायचा अनुभव घेतला हो त्यावेळेस मला असं काही जाणवलं नाही उलट भारतीय जनता पार्टी मुस्लिम समाजासाठी योगदान द्यायला तयार आहे विकासात्मक काम करायला तयार आहे त्यांच्यासाठी येणाऱ्या महानगरपालिका असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा आता नुकतंच मार्केट कमिटीचं इलेक्शन देखील होणार आहे त्या सगळ्या निवडणुकामध्ये आमची आम्हाला उमेदवारी देऊन आम्हाला निवडून आणायची देखील त्यांनी जबाबदारी मुस्लिम समाजाला दिलेली आहे आणि त्याच लोकांचा मी नेतृत्व करत आहे ज्यांनी माझ्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे आणि हे तर कमीत कमी आज सातशे ते आठशे मुस्लिम जे होते ते हेरिटेजमध्ये आले होते बहुसंख्यांनी त्यांनी भाजपला साथ दिलेली आहे ह्याच्यापुढेही देतील ह्याचा जो परिणाम आहे ते येणाऱ्या निवडणुकामध्ये नक्कीच बूथवरती निवडणूकच्या माध्यमातून बघायला मिळेल काँग्रेसचे ध्येयधोरण चांगले नसल्याकारणाने मुस्लिम समाजाबद्दल मी हा पक्ष सोडलेला आहे